देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। नेमका अपघात कसा घडला आणि काय प्रयत्न सुरू आहे? रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी साधारणतः 5:30 वाजता एक LPG गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो LPG गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कम्प्लीट लीक व्हायला एक 5-5.5 तास लागणार आहेत आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि फायर सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मागे तिथे त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण 5-5.5 तास लागणार आहेत। तर या जवळपास 500 मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क होऊ शकतो असे चालू ठेवू नये, कृपया सर्वांना नम्र विनंती। आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे। रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ त्या गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत। तोपर्यंत कृपया कुणीही 500 मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया कुणी इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करा, ही नम्र विनंती। धन्यवाद। औरंगाबाद तक मीडिया जो है वो पिछले कई सालों से बहुत अच्छी खिदमत दे रहा है, लोगों तक खबरें पहुंचाने का काम कर रहा है और उसकी रीच बढ़ रही है, उन्हें सिल्वर बटन मिला है। मैं उनको मुबारकबाद देता हूं और उम्मीद करता हूं कि आगे उनको सिल्वर की जगह गोल्ड भी मिले, गोल्ड के बाद प्लैटिनम भी मिले और वो इसी तरह से लोगों का काम करते रहे।